भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन रत्नागिरीमध्ये होणार असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ती म्हणजे आपल्या देशाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी जो एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा दिल्लीमध्ये केला इंग्रजी पुस्तकाचा, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, तर तो सोहळा आचारसंहिता संपल्यानंतर आपण मराठी भाषेत पुस्तक जे त्यांनी छापलेलं आहे तर त्याचा सोहळा आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत. आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की त्याला कदाचित कपिल देव देखील उपस्थित राहतील, सुनील गावस्कर उपस्थित राहतील, दिलीप वेंगसरकर उपस्थित राहतील, रोहित शर्मा देखील उपस्थित राहण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे की जे स्पोर्ट्समन्स आपल्यासमोर आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती काय करू शकते, त्याची ताकद क्रिकेट जगतामध्ये काय आहे किंवा स्पोर्ट्समध्ये काय आहे ही आपल्या पुढच्या युवा पिढीला कळावी यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय.